नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आरटीओ एएमव्हीआय हे जे वर्दीतलं पद आहे आणि एकमेव गेट आहे मेकॅनिकल प्रॉडक्शन, किंवा स्पेसिफिकली आपण जर बघायला झालं तर ऑटोमोबाईलच्या विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंटमध्ये वर्दीमध्ये काम करण्यासाठी, तर ते म्हणजे आरटीओ एएमव्हीआय, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक. विद्यार्थी मित्रांनो, आपण कोण ही परीक्षा देऊ शकतं, फिजिकल क्रायटेरिया काय आहे, एज्युकेशनल क्रायटेरिया काय आहे, याचा व्हिडिओ ऑलरेडी आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहे. तुम्ही जर तो बघितला नसेल तर नक्की बघा. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आरटीओ एएमव्हीआय या पदासाठी अनुभवाची अट असते का, किंवा एक्सपिरियन्स गरजेचा असतो का. विद्यार्थी मित्रांनो, जे तयारी करतात त्यांना सगळ्या गोष्टी माहिती आहे, पण जे विद्यार्थी आत्ता फायनल इयरला आहे, मग डिप्लोमाला असेल, डिग्रीला असेल, त्या विद्यार्थ्यांना बऱ्याचदा ही माहिती नसतं. तर हे सगळ्या गोष्टी लक्षात घ्या. तर एक्सपिरियन्स किती लागतो आणि कसा लागतो, कुठला लागतो, ही लागत नाही, हे सगळं जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या की ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग असेल, मेकॅनिकल इंजिनिअरिंग असेल, याच्यामधला डिप्लोमा, डिग्री किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन, ज्याला मराठीमध्ये स्वयंचल अभियांत्रिकी किंवा यंत्र अभियांत्रिकी मधली पदविका किंवा पदवी किंवा अत्युच्च पदवी, हे जर तुमच्याकडे असेल तर नक्कीच तुम्ही पात्र आहात या पदासाठी. पण मग त्याच्यामध्ये एक्सपिरियन्सचं काय क्रायटेरिया त्यांनी त्यावेळेस दिलेला होता बघा, इक्विवेलेंट असेल तरी चालेल. मुख्य परीक्षेकरता अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिनांकास हलकी मोटर वाहने, जड मालवाहू वाहने व जड प्रवासी वाहने याचे दुरुस्ती व देखभाल करण्याचा पूर्ण वेळ कर्मचारी म्हणून केंद्र अथवा राज्य शासनाच्या विभागामध्ये वा अंगीकृत व्यवसायाच्या अखत्यारीमध्ये यंत्रशाळामध्ये घेतलेला असवा, शासन वेळोवेळी निर्देशित करेल अशा संस्थामध्ये घेतलेला, किमान एक वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. वन इयर एक्सपिरियन्स कुठला म्हटलाय बघा, घाबरून जाऊ नका. कुठला म्हटलाय त्यांनी, तर तुमचा डिग्री डिप्लोमा झाल्यानंतर जे काही तुमचे वर्कशॉप्स असतात, त्या वर्कशॉप्स मधला तुमचा लाईट वेट व्हेकल्स असतील, हेवी व्हेकल्स असतील, हेवी मध्ये तुमचे प्रायव्हेट आणि पब्लिक व्हेकल्स असतील, तर यांच्या मेंटेनन्सचा एक्सपिरियन्स हा त्यांच्यामध्ये त्यांनी मेन्शन केलेला आहे, मग सेंट्रलचा असो किंवा स्टेटचा असो. किती वर्षाचा, तर एक वर्षाचा एक्सपिरियन्स. पण विद्यार्थी मित्रांनो, घाबरून जायचं कारण नाही. यांनी हे म्हटलेलं आहे की मुख्य परीक्षेकरिता अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिनांकास, म्हणजे तुम्ही प्री दिलीये आणि मेनसाठी जाताय त्यावेळेसपर्यंत. पण समजा तो जरी नसेल तरी घाबरून जायचं कारण नाही. ओके, मुख्य परीक्षेस अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिनांकास वर नमूद केल्याप्रमाणे किमान एक वर्ष कालावधीचा पूर्ण वेळ कर्मचारी म्हणून फुल टाइम एम्प्लॉय अनुभव नसेल. आता जर नसेल हे, कारण जे विद्यार्थी डिग्री करतात, डिप्लोमा करतात, ते नाही वर्कशॉपमध्ये कम्प्लीट एक वर्षासाठी जाऊ शकत, मग अशासाठी काय सुविधा दिलेली आहे, तर त्यांनी मेन्शन केलेलं बघा, हे तुमच्यासाठी फ्रेशर विद्यार्थ्यासाठी महत्वाचं आहे. नियुक्तीनंतर परीविक्षाधीन कालावधीमध्ये शासनाच्या विभागात अथवा अंगीकृत व्यवसायामध्ये अथवा शासन वेळोवेळी निर्देशित करेल अशा संस्थामध्ये एक वर्ष कालावधीचा अनुभव घेणे बंधनकारक राहील. म्हणजे समजा तुमच्याकडे डिग्री डिप्लोमा झाल्यानंतर मेंटेनन्सचा लो व्हेकल, लाईट व्हेकल आणि हेवी व्हेकल, पब्लिक आणि प्रायव्हेट, आणि एक वर्षाचा अनुभव वर्कशॉपचा नसेल, तर त्यांनी काय करायचं आहे, तुम्ही जेव्हा जॉईन व्हाल डिपार्टमेंटला, जॉईन झाल्यानंतर ते जे काही पर्टिक्युलर प्रोव्हाइड करतील अनुभव, किंवा तुम्हाला संधी देतील, किंवा त्या कालावधीमध्ये तुम्हाला एक वर्षाचा हा एक्सपिरियन्स घेता येऊ शकतो आणि ते तुमचा कन्सिडर करतील. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांकडे नाही एक्सपिरियन्स आता, त्यांनी घाबरून जायचं कारण नाही. तर त्यांनी काय म्हटलं की तुमचं जेव्हा ट्रेनिंग सुरू असतं डिपार्टमेंटला, त्या वेळामध्ये सुद्धा तुम्ही गव्हर्नमेंटच्या सेक्टरमध्ये किंवा गव्हर्नमेंट रेकॉग्नाइज सेक्टरमध्ये, ओके, किंवा गव्हर्नमेंटने जर तुम्हाला संधी दिली की इथे इथे तुम्हाला ट्रेनिंग करू शकता तुम्ही, तर तिथे तुम्ही एक वर्ष कालावधीचा अनुभव घेणे बंधनकारक राहील. म्हणजे याचा अर्थ विद्यार्थी मित्रांनो, कम्प्लीट प्री आणि मेन्स देताना
कुठलाही अनुभव नसेल तरीही चालेल. ही गोष्ट फ्रेशर विद्यार्थ्यांसाठी मी सांगतोय, खूप गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. याच्यामध्ये कुठलाही एक्सपिरियन्स नसला तरीही चालतो. ज्यांच्याकडे आहे त्यांना प्रॉब्लेम नाही, पण ज्यांच्याकडे नाही त्यांनी डिपार्टमेंटला गेल्यानंतर मात्र एक वर्षाचा कोर्स, तुम्हाला एक वर्षाचा ट्रेनिंग घेणं आवश्यक आहे. तर याच्यावरनं एक लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, की अनुभवाची अट आहे, पण ती नसली तरी ती शिथिल करण्यात आलेली आहे आणि जॉईनिंग नंतर तुम्हाला ट्रेनिंग घेता येतं. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो याच्यावरनं एक लक्षात गोष्ट आली असेल की फ्रेशर्स इथे पात्र आहेत, अनुभवाची अट कंपल्सरी नाही. जर तुम्हाला कंप्लीट फाउंडेशन बॅच करायची असेल तर प्री आणि मेन्स, प्रीचे 8 विषय आणि मेन्सचे नवीन बदललेल्या सिलेबसनुसार 15 विषय करून घेणारी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड महाराष्ट्रातली एकमेव बॅच आहे इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीची. पूर्ण प्रीलिमचे 8 विषय आणि मेन्सचे 15 विषय तुमचे कव्हर होतील. तसंच विद्यार्थी मित्रांनो, प्रीसाठी आणि मेन्ससाठी जे काही सिलेबस बदललाय त्या सगळ्या बदललेल्या सिलेबसनुसार ही कोचिंग असणार आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये असणार आहे. सगळे टेक्निकल विषय, सगळे नॉन टेक्निकल विषय हे तुमचे कव्हर केले जाईल. याच्यामध्ये प्रत्येक विषयाच्या टेस्ट होतील, सब्जेक्ट वाईज टेस्ट होतील, फुल सिलेबस टेस्ट होतील आणि एक्झामच्या अगोदर तुम्हाला रिव्हिजन करण्यासाठी जो काही क्रॅश कोर्स लागतो तर तो फास्ट क्रॅश कोर्स सुद्धा रिव्हाइजसाठी या बॅचमध्ये दिलेला आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, याच्या अगोदरच्या आलेल्या ज्या काही मेकॅनिकलच्या इंजिनिअरिंगचे एक्झामिनेशन आहे, जसे SSC JEE असेल, RRB JEE असेल किंवा मेकॅनिकलच्या काही पोस्ट असतील, ओके, तर त्याच्यामध्ये जर क्वेश्चन एकापेक्षा जास्त वेळा एकच क्वेश्चन विचारला गेला अशा सगळ्या क्वेश्चनचं एक्सप्लेनेशन सुद्धा याच्यामध्ये दिलेलं आहे. तुम्हाला प्रॅक्टिस टेस्ट अवेलेबल आहे. तुम्ही हा कोर्स लॅपटॉप कॉम्प्युटर वरती बघू शकता, म्हणजे मोठ्या स्क्रीन वरती बघू शकता. एकच व्हिडिओ वारंवार बघू शकता आणि एक वर्षाची गॅरंटी आणि एक वर्षाची व्हॅलिडिटी असणार आहे या कोर्स साठी. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर कोर्स जॉईन करायचा असेल तर 9226984558 किंवा 7887811411 याच्यावरती संपर्क करा आणि पूर्ण माहिती घ्या. तसंच तुम्हाला जर काही डाऊट असतील तर कमेंट सेक्शन मध्ये टाका किंवा डिस्क्रिप्शन सेक्शन मध्ये ही लिंक दिलेली आहे व्हॉट्सअपची, याच्यावरती तुम्ही तुमचा प्रश्न टाकू शकता. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, तुमचे काहीही प्रश्न असतील, अजूनही काही प्रश्न असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये कमेंट मध्ये तुम्ही नक्की टाका किंवा डिस्क्रिप्शन मधल्या या लिंक वरती टाका, म्हणजे नवीन व्हिडिओ आपण त्याच्यावरती तयार करू. कॉन्क्लुजन एकच आहे विद्यार्थी मित्रांनो, डिप्लोमा डिग्री मेकॅनिकल प्रोडक्शन ऑटोमोबाईल किंवा इक्विवेलेंट जर असेल तर तुम्ही पात्र आहात, एक्सपिरियन्सची गरज नाही. तुम्ही एक्सपिरियन्स जॉईनिंग मध्ये ट्रेनिंग पिरियड मध्ये सुद्धा घेऊ शकता. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या 5 मित्रांना नक्की लिंक शेअर करा. थँक्यू व्हेरी मच.